साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मर्यादित सोलापूर शाखेच्या वतीने आज थेट कर्ज योजनेचा चिठ्ठीद्वारे लाभार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे। या संदर्भात या अपीचे शाखा व्यवस्थापक शिंदेसाहेब आपणाशी या योजनेची माहिती देतील। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्या वतीने थेट कर्ज योजनेची प्रक्रिया मी सांगत आहे। 31/1/2023 रोजी माननीय अपर जिल्हा अधिकारी साहेब श्री ठोंबरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड समिती समितीची बैठक झाली असून त्यामध्ये पात्र आणि अपात्र लाभार्थीची निवड करण्यात आलेली आहे। निवड झाल्यानंतर माननीय दिनांक 17/2/2023 रोजी माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री पवार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आलेली असून त्यामध्ये पुरुष 261 पैकी 33 लाभार्थींची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये महिला 60 पैकी 32 लाभार्थ्यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आलेली असून निवड करण्यात आलेली आहे। माननीय अपर जिल्हा माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या परवानगीने व कार्यालयातील कर्मचारी श्री प्रशांत तेलंग श्री नितीन कांबळे यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व लाभधारकांच्या उपस्थितीमध्ये सगळ्याच चिठ्ठी प्रक्रियांची निवड करण्यात आलेली असून त्यामध्ये सगळ्यांची आभार मानून चिठ्ठीद्वारे निवड करून कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।